प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवनावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण भक्तीला प्रारंभ करूया. याहूया आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. ही भक्ती आपण परमेश्वराच्या ती समर्पित करूया. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असणारे आमच्या जिवंत देवबाप्पा, दयेच्या आणि कृपेच्या सागरा तुझी उपकार स्तुती करताय बाप्पा. प्रभू परमेश्वरा, ह्या जुलै महिन्यामध्ये आम्हाची तू काळजी घेत आहेस. गेला आठवडाभर तू आमचा सांभाळ केलेला आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला मान आणि सन्मान आणि गौरव देतो बाप्पा. आजच्या भक्तीद्वारे तुझं गौरव होऊन देव बाप्पा. प्रभू परमेश्वरा, आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा, या भक्तीचा चालक, मालक आणि पुढारी तू हो. सारा आदर सन्मान आम्ही तुला देत आहे. येशूच्या गोड आणि पवित्रात मक्तुंबन ऐक बाप्पा. आमेन. आपण देवाच्या गौरवासाठी उपासंगीत गीत नंबर 2 मंगल चिंतन मंगल दर्शन हे गीत गाऊन आपण देवाचं गौरव करूया. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मंगल सेवा मंगल्याचे मंगल सेवा मंगल्याचे देवा तूच निराळ मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान अंतरयामी खाली वरती मागे पुढती ओमी प्रेम सागरा तुझ्या खेळती प्रेम सागरा तुझ्या खेळती मीन त्यातले आमी मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान हे तृण हे तरु हे गिरी हे नव विश्व दिसे न दिसे रे त्या प्रेमाच्या मधुर हरिणी त्या प्रेमाच्या मधुर हरिणी थब थब लेनु सते मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मी तव माझे गान तुझे ऐकणार जे तेही तुझेच देवा तुझेच तू हे तुझेच देवा तुझेच तू हे सांभाळूनिया घे मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान राज तुझे तव महती अवगी बलविक्रम तव देवा एक सुखद अधिकार आमुचा एक सुखद अधिकार आमुचा
की करीजे तव सेवा मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान। आपला विश्वास आपण प्रकट करूया। आपण सर्वजण प्रेस्तांचा मतंकार एकत्र म्हणूया। सर्व समर्थ देवजो पिता आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला ज्याने पंत पिलातच्या वेळी दुःख भोगले ज्याला वधस्तंभावर खिळण्यात आले जो मरण पावला व ज्याला पुरण्यात आले जो मृत्यूलोकात उतरला तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवजो पिता याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवतो। पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक महामंडळ पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याचवर मी विश्वास ठेवतो। आमेन। देवाच्या गौरवासाठी आणि त्याच्या सन्मानार्थ आपण स्तोत्रसहिता 62 याचे आळीपाळीने वाचन करूया आणि ट्रस्टी चेअरमन माळुंगकर सर त्याचे पुढारीपण करतील। देवाच्या गौरवासाठी स्तोत्र क्रमांक 62 याचं आळीपाळीने आपण वाचन करूया। माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते। तोच केवळ माझा खडक तोच माझे तारण आहे तोच माझा उंच गड आहे मी सहसा डरणार नाही। एकट्या मनुष्याला मारण्याकरिता त्याच्यावर तुम्ही सर्व कोटवर चढाई करून याल। तो झुकलेल्या भिंतीसारख्या कोसळलेल्या कुंपणासारखा आहे त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्याकरता मात्र ते मसलत करतात। त्यांना लबाडी आवडते लबाडी आवडत नाही ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात पण मनातून शाप देतात। हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा कारण माझी आशा पूर्ती करणारा तो आहे। तोच केवळ माझा खडक तोच माझे तारण आहे तोच माझा उंच गड आहे मी डरणार नाही। माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे माझ्या बलाचा दुर्ग माझा आश्रय देवच आहे। अहो लोको सर्वदा त्याच्या भाव ठेवा त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा देव आमचा आश्रय आहे। मानव प्राणी केवळ वाप आहेत ते केवळ मिथ्य आहेत तराजूत घातले असता ते हलके भरतील ते सर्व वापच आहेत। जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका लूट केल्याची शेकी मिरवू नका संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका। एकदा देव बोलला आहे मी दोनदा हे ऐकले आहे सामर्थ्य देवाचे आहे शिवाय हे प्रभू तुझ्याच ठाई वात्सल्य आहे कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस। देवबाप ही सर्वचने आम्हा सर्वांच्यासाठी आशीर्वादाची आणखी लाभाची करू। आमेन। देवाच्या गौरवासाठी आपण उपसंगीत गीत नंबर 192 गाऊन आपण देवाचं गौरव करूया। प्रभु हे जीवनामृतारे तुझ विन जाऊ ते प्रभु हे जीवनामृतारे तुझ विन जाऊ ते जीवनाचा गोसी तुझ्या पाशी जीवनाच्या गोष्टी तुझ्या पाशी तुझ्या विन सारे कुठे प्रभु हे जीवनामृतारे तुझ विन जाऊ कुठे बहु यज्ञ केले धन अर्पिए बहु यज्ञ केले
हे जीवनामृताये तुझ विन जाऊ कुठे अंतकरण हे बहुघट पाहा अंतकरण हे बहुघट पाहा तुझ विन कैसे फुटे प्रभु हे जीवनामृताये तुझ विन जाऊ कुठे जरी सर्व पृथ्वी धुंडाळीना जरी सर्व पृथ्वी तरी शांति नाही कुठे प्रभु हे जीवनामृताये तुझ विन जाऊ कुठे। आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया। मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येतं। प्रभु परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करताय। तुझ्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो बाप्पा। तुझ्या दयेनं आणि तुझ्या कृपेनं आम्ही सर्वजण जुलै महिन्यामध्ये आहोत बाप्पा। ही सर्व तुझी दया आणि कृपा आणि करुणा आहे बाप्पा। हे तुझं प्रेम आहे, चांगुलपण आहे आणि तुझं सतत आमच्यावर प्रीती प्रेम आहे। त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करताय बाप्पा। आमच्या देवा, आमच्या पित्या, पुन्हा एकदा आम्ही दयेच्या सिंहासनाजवळ आमचं लक्ष लावत आहे बाप्पा। आजपर्यंत आम्हाला तिथूनच सहाय्य मिळालेलं आहे बाप्पा, आणि इथून पुढे पण सहाय्य करणारा देवबाप तूच आहेस देवा। तारणारे ख्रिस्ता, मुक्तिदात्या देवा, अद्भुत परमेश्वरा, पुन्हा एकदा तुला वंदन करतो। तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा। प्रभू परमेश्वर, आज आम्ही विशेष वाइल्डर मेमोरियल चर्च ह्या तुझ्या मंडळीसाठी आम्ही प्रार्थना विनंती करतो बाप्पा। हे निवडलेलं तुझं पात्र आहे, आणि गेलं 150 वर्षापेक्षाही अधिक या मंडळीवर तुझी कृपा आणि तुझी करुणा आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो बाप्पा। आजपर्यंतचं सर्व कार्य तू आशीर्वादित केलेलं आहेस आध्यात्मिक, त्याबद्दल तुझी स्तुती करताय बाप्पा। प्रभू परमेश्वर, मंडळीतील लहान तरुणावर तुझा विशेषचा अनुग्रह असून दे बाप्पा, आणि मंडळीद्वारे तुझं गौरव व्हावं, तुझं नाव उंचावलं जावं, हीच प्रार्थना विनंती आहे बाप्पा। आम्ही सर्व शेषन सदस्य यांची आठवण करताय, त्यांच्या परिवारांची आठवण करताय बाप्पा। प्रभू परमेश्वरा, माझ्या देवा, जे काय ते नेतृत्व चर्चसाठी देत आहेत बाप्पा, त्यांचं नेतृत्व तू आशीर्वादाचं कारण कर बाप्पा। आणि प्रभू परमेश्वर, सर्व ज्या कमिटी आहेत वाल्डरमेव चर्चच्या, त्या सर्व तू आशीर्वादित कर। महिला मंडळ, संडे स्कूल, यूथ कमिटी, सी, प्रभू परमेश्वरा, सर्व तू आशीर्वादित कर प्रभुदेवा। आणि ह्या सर्व कमिटीद्वारे तुझं गौरव दे बाप्पा। आमच्या देवा, आमच्या पित्या, आज आम्ही तिन्ही पाळकसाहेबांची आठवण तुझ्याकडे करत आहे बाप्पा। त्यांचं परिवार तू आशीर्वादित कर, आणि त्यांची सेवा पण प्रभू परमेश्वरा फलद्रूप आणि बहुगुणित कर बाप्पा। आणि प्रभू परमेश्वरा, इथून पुढे पण सेवा करण्यासाठी आम्हा तिन्ही पाळकसाहेबांना तुझा विशेषचा अनुग्रह असून दे बाप्पा। प्रभू परमेश्वरा, आज आम्ही विशेष प्रार्थना करत आहे जे आमच्यामध्ये आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, कोरोनाने बाधित आहेत, चिकनगुन्याने बाधित आहेत, डेंग्यूने बाधित आहेत, त्या सर्व बंधू आणि बहिणींची आम्ही आठवण करतो बाप्पा। प्रभू तुझा स्पर्श होऊन दे, त्या आजारातून, त्या व्याधीतून त्यांना तू बाहेर काढ, आणि त्यांच्याद्वारे तुझं गौरव होऊन दे बाप्पा। प्रभू परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना आणि विनंती करत आहे बाप्पा, मागील आठवड्यामध्ये जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत आमचे प्रतिभा गायकवाड आंटी बाप्पा, प्रभू त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करत आहे बाप्पा। आणि प्रभू परमेश्वर, संपूर्ण गायकवाड परिवार आणि त्यांचे आप्तजन यांचं तू सांत्वन कर, त्यांना तू धीर दे,
त्यांचा तू आधार हो परमेश्वरा। तसंच देव परमेश्वरा आज आम्ही नांद्रेकर अंकलसाठी प्रार्थना करताय, त्यांच्या जीवनाबद्दल उपकार स्तुती करताय आणि सर्व नांद्रेकर परिवार, त्यांचे आप्तजन, याही परिवाराचं तू सांत्वन कर बाप्पा, त्यांना तू धीर दे, त्यांचा तू आधार हो बाप्पा। तसेच देव परमेश्वर आमच्या कोल्हापूर चर्च कौन्सिलचे सन्माननीय पालकसाहेब आदम शिंदे यांचे वडील मोजेस शिंदे हे तुझ्यामध्ये झोपी गेलेत बाप्पा, प्रभू त्याही शिंदे परिवारांचं तू सांत्वन कर, त्यांचा तू आधार हो प्रभू परमेश्वर। या सर्व परिस्थितीमध्ये शिंदे परिवारांना तू धीर दे बाप्पा आणि पाळकसाहेबांच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊन दे बाप्पा। प्रभू परमेश्वरा आमच्या देवा, आमच्या पित्या, आमच्या परमेश्वरा, आज आम्ही चर्च कौन्सिलची आठवण करते बाप्पा। चर्च कौन्सिलचं कार्य शैक्षणिक, आध्यात्मिक हे सर्व तू शैक्षणिक आशीर्वादित कर बाप्पा आणि चर्च कौन्सिलला तू आशीर्वादाने सन्मानित कर बाप्पा। कार्यकारिणी त्या कार्यकारिणीला तू आशीर्वादाने भरून टाक बाप्पा आणि पुन्हा नव्याने चर्च कौन्सिल सर्वांच्यासाठी आशीर्वादाचं कारण कर बाप्पा। सर्व डिनॉमिनेशन, चर्चेस, पास्टर, स्वार्थिक, मिशनरी यांच्यावर पण तुझी कृपा, दया, करुणा असून दे बाप्पा। प्रभू परमेश्वरा सर्वजण करोनाच्या काळामध्ये आपलं कार्य करत आहेत बाप्पा, तुझी सेवा करत आहेत बाप्पा। त्या सर्व पाळक वर्गांची आम्ही आठवण करतो, त्यांच्या परिवारांची आठवण करतो, त्यांची प्रत्येक गरज आध्यात्मिक, आत्मिक, जगिक स्वर्गातून तू पूर्ण कर आणि त्यांचं तू सांत्वन कर आणि प्रभू परमेश्वरा आरोग्याचं दान देऊन त्यांना तू सन्मानित कर आणि त्यांची सेवा पण तू आशीर्वादित कर बाप्पा। आज प्रभू परमेश्वरा आज आम्ही कोल्हापूरसाठी प्रार्थना करताय, कोल्हापूर जिल्ह्यावर तुझा अनुग्रह असून दे प्रभू परमेश्वरा, कोल्हापूरद्वारे तुझं गौरव दे बाप्पा। महानगरपालिका आयुक्त, महापौर प्रभू परमेश्वरा, सर्व प्रशासक, शासन, पालकमंत्री यांना मी तुझ्या हाती समर्पित करतो, त्यांचं नेतृत्व कोल्हापूरच्या सर्व नागरिकांसाठी आशीर्वादाचं कारण कर बाप्पा। आज आम्ही महाराष्ट्र राज्यासाठी आणि प्रत्येक जिल्ह्याची आठवण करताय बाप्पा। महाराष्ट्र राज्यावर तुझी कृपादृष्टी कर बाप्पा, तुझ्या नावासाठी हे राज्य तू जिंक देव परमेश्वरा आणि प्रत्येक गुडघा तुझ्या नावाने टेकला जावा आणि तुझं गौरव करणार व्हावा, हीच माझी प्रार्थना आणि मध्यस्थी आणि विनंती देवा मी तुझ्याकडं करत आहे बाप्पा। प्रभू परमेश्वरा तसंच आज आम्ही भारत देशासाठी प्रार्थना करत आहे, आमचे प्रभू परमेश्वरा राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं कॅबिनेट, त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांचं शासक, प्रशासक या सर्वांच्यावर तुझी कृपादृष्टी होऊन दे बाप्पा। त्यांचं पण नेतृत्व आजपर्यंत जे आशीर्वादित झालं इथून पुढे पण आशीर्वादित कर आणि त्यांच्या सर्व कुटुंबावर तुझी कृपा आणि तुझी दया असून दे आणि त्यांचं नेतृत्व भारत देशासाठी आशीर्वादाचं कारण कर बाप्पा। संपूर्ण भारत देशातील प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री, राज्यपाल, प्रभू परमेश्वर आमदार, खासदार, शासक, प्रशासक या सर्वांना तू आशीर्वादित कर बाप्पा। संपूर्ण जगावर जे आलेलं जे अरिष्ट आहे कोरोनाचं, महामारीचं, वेगवेगळ्या प्रकारचं आजार, व्याधी, म्युकोमायोसिस, सर्व प्रकारच्या ज्या व्यथा, क्लेश, आपत्ती जगावर येत आहे, एक नंतर एक अनेक संकट उद्भवत आहेत बाप्पा। प्रभू परमेश्वरा माझ्या देवा, सर्व नागरिकांचं, सर्व लोकांचं तू तारण कर, कल्याण कर आणि प्रत्येक जीवेनं तारणाऱ्या ख्रिस्तावर विश्वास ठेवावा आणि कबूल करावं की तारणारा देव प्रभू येशू ख्रिस्तच आहे म्हणून, आणि संपूर्ण जगाचं तारण या महामारीमध्ये व्हावं हीच माझी प्रार्थना आणि विनंती आहे बाप्पा। प्रभू परमेश्वरा तुझे दास अशोक गायकवाड पाळकसाहेब तुझ्या वचनातून बोलणार आहेत, त्यांच्या मुखाद्वारे तुझं वचन आमच्यामध्ये तू प्रकट कर बाप्पा। प्रभू परमेश्वरा कॉयर आहे, कॉयरला पण तू आशीर्वादित कर बाप्पा, त्यांचं गीताद्वारेंचं कार्य तू आशीर्वादित कर बाप्पा। वॉलरमेन चर्चमध्ये अनेक चेन प्रेयर चालू आहेत, ग्रुप प्रार्थना चालू आहेत, बायबल स्टडी चालू आहेत, त्या सर्व तू आशीर्वादित कर आणि या दिवसामध्ये आमचं सर्वांचं तू संजीवन कर देव परमेश्वराने, आमच्यामध्ये संजीवन आण बाप्पा। प्रभू दया कर, प्रभू कृपा कर, होणारी बायबल क्विस्ट पण तू आशीर्वादानं भरून टाक बाप्पा। प्रभू परमेश्वरा पुन्हा एकदा ही मंडी मी तुझ्या हाती समर्पित करतो, ऑनलाईन चॅनलवर पाहणारे सर्व माझे बंधू, बहीण, लहान थोर या सर्वांना व्याधीतून, आजारातून प्रभू तू दूर कर आणि तुझ्या कृपेनं जिथं कुठे आहेत तिथं त्यांना तू आशीर्वादित कर बाप्पा। ही प्रार्थना स्वर्गामध्ये ऐकली त्याबद्दल धन्यवाद देतो, येशूच्या गोड आणि पवित्रात मागतो बाप्पा, आमेन। ट्रस्ट चेअरमन महांगर सर आपल्याला सूचना देतील, मंडळीच्या माहितीकरता काही सूचना आहेत। मंडळीतील सर्व बंधू भगिनी कळविण्यास आनंद वाटत आहे की सालाबादप्रमाणे यावर्षी बायबल क्वेस्ट ही लेखी परीक्षा रविवार दिनांक 29 ऑगस्ट
2021 रोजी दुपारी 2:30 वाइल्डर मेमोरियल चर्च येथे होईल। तरी स्पर्धकांनी आपली नावे रेव्हरेंड डी बी समुद्रे साहेब यांच्याकडे 31 जुलैपर्यंत फोनद्वारे निश्चित करून घ्यावीत। यासाठीचे विषय आहेत जुना करारामधून यजरा व नेहमायाचं पुस्तक व नवीन करारामधून प्रकटीकरणाचे पुस्तक आहे। यासाठीची नोंदणी फी 30 रुपये राहील। दर गुरुवारी सायंकाळी 7 ते 8 या वेळेत ऑनलाईनवरती प्रार्थना होत असते, तरी अधिकाधिक लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती आहे। प्रार्थना कमिटी चेअरमन रुद जाधव या कळवतात। त्याचप्रमाणे दर रविवारी आपण जेव्हा भक्तीला बसतो, या महामारीच्या काळामध्ये चर्चमध्ये आपली उपस्थिती नाही आहे, परंतु आपण आपल्या घरामध्ये रोपे चॅनल, आमेन चॅनल याच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून या भक्तीमध्ये सहभागी होत असतो। या प्रसंगी जे आपलं दान आहे ते आपण दान चर्चकडे आपल्या सोयीप्रमाणे जमा करण्यात यावे अशी विनंती आहे। थँक्यू। देवाच्या गौरवासाठी आपण नीतीसूत्र याचा 23वा अध्याय आणि 15 ते 23 वचन आजच्या मननासाठी वाचन करूया। माझ्या मुला, तुझे चित्त सुज्ञ असेल तर माझ्या चित्ताला आनंद होईल। तुझ्या वाणीतून यथार्थ बोल निघाल्यास माझ्या अंतर्याम उल्लासेल। पातक्यांचा हेवा करू नको तर परमेश्वराचे भय अर्शनीस बाळग, कारण पारितोषक निश्चय मिळणार, तुझ्या आशा नष्ट होणार नाही। माझ्या मुला, तू ऐन शाना हो व आपले मन सर मार्गात राख। मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्यास उभा राहू नको, कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात। कैप मनुष्याला चिंता निसळते। तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला व तुच्छ मानू नको। सत्य, सुज्ञता, शिक्षण व समजपणा ही विकू नको। हे देवाचं वचन आहे आणि गायकवाड पाळक साहेब आपल्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतील। सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम। जे वचन आजच्या मनासाठी वाचण्यात आलं होतं, मागच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण त्याच्यावर विचार आणि विनिमय केला, ते म्हणजे नीतीसूत्र याचा 23वा अध्याय आणि वचन 15 पासून 21 आणि त्यातील वचन 18, कारण पारितोषिक निश्चय मिळणार आणि तुझी आशा नष्ट होणार नाही। कशाप्रकारे आमची आशा नष्ट होणार नाही हे आपण मागच्या 2 आठवड्यापूर्वी पाहिलं होतं आणि तोच संदेश आपण दुसरा भाग त्याचा ह्या आठवडी पाहणार आहोत, की परमेश्वर आमची आशा नष्ट होऊ देत नाही। संदेशाकडे जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया। स्वर्गीय देवा, तुझ्या मनापासून आम्ही आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो आजच्या या समयाबद्दल। ही वेळ, घटका, काळ आणि समय तू दिला आहेस। आम्ही तुला हीच प्रार्थना विनंती करतो, आजच्या भक्तीच्याद्वारे, आजच्या संदेशाद्वारे तुझं गौरव, तुझी सेवा तो करून घे। तुझी इच्छा, तुझी योजना आम्हा सर्वांना आजच्या ह्या वचनाद्वारे तू आम्हाला प्रकट कर। येशूच्या गोड नावात ती प्रार्थना केली म्हणून तो आहे, आमेन। नीतीसूत्र याचा 23वा अध्याय आणि वचन 18, कारण पारितोषिक निश्चय मिळणार, तुझी आशा नष्ट होणार नाहीत। पहिल्या संदेशामध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे त्या जगातील ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट होत आहेत आणि ही महामारी अनेकांसाठी कशाप्रकारे निराशा घेऊन आलेली आहे त्याचा आपण विचार केला, आणि कशाप्रकारे आपण या महामारीमधून जात असताना जी देवाने दिलेली आशा आहे त्या आशेमध्ये तुम्हाला मला जिवंत राहायचं आहे, तुम्हाला मला सकारात्मक बनायचं आहे, तुम्हाला मला त्याच्यामध्ये खंबीर, विश्वासू, सुरक्षित राहायचं आहे, खात्रीलायक आम्हाला बनायचं आहे, ह्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पाहिल्या। मग निराशेमध्ये कशाप्रकारे आशा आम्हाला बाहेर काढते आणि कशाप्रकारे छळामध्ये, संकटामध्ये ती आशा आम्हाला सहाय्य पुरवते, शक्ती देते, सामर्थ्य देते, ह्या दोन गोष्टी आपण मागच्या संदेशामध्ये ऐकलेल्या आहेत। आज पुन्हा एक करायचं, दुसऱ्या भागाकडे आपण या संदेशाच्या जात असताना तोच विषय आहे की नष्ट न होणारी आशा, नष्ट न होणारी आशा। आज आजारपण आहे, एकाकीपण आहे, आर्थिक समस्या आहेत, वैयक्तिक आध्यात्मिक जीवन हे विखुरलेलं आहे, वेगळं झालेलं आहे या आलेल्या महामारीनं।
देव कुठे आहे, महामारी कधी जाणार, कधी सर्व काही सुरळीत होणार, माझं कधी चांगलं होणार, माझं कुटुंब मी यातून कधी बाहेर पडणार, एक प्रकारची आलेली निराशा आहे. आणि त्याद्वारे कशाप्रकारे आम्ही देवाकडे या दिवसामध्ये जात आहोत, कशा पद्धतीनं आम्ही देवामध्ये आशादायी बनत आहोत, कशाप्रकारे देवामध्ये आम्हाला आशा आहे, त्याचं विवेचन आणि आत्मपरीक्षण आपण मागच्या वेळी केलेलं आहे. पवित्र शास्त्रातील आशा आम्हाला आत्मविश्वास देते, सुरक्षा देते, खात्री देते आणि एक प्रकारे संशयाला जागा देत नाही. आणि कशाप्रकारे त्याचं विवेचन देखील आपण मागच्या आठवडी आपण पाहिले, मागच्या 2 आठवड्यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. आज एका 3 गोष्टीद्वारे आज आपण पुन्हा एकदा या विषयाकडं पाहणार आहोत की कशाप्रकारे आपण आशेमध्ये राहावं, कोणाला आपण पाहावं, कोणाला आपण पाहू नये, आणि जर आपण त्यांच्याकडे पाहतो तर त्या गोष्टीतून त्या व्यक्तीकडून आपण कशाप्रकारे धडा घ्यावा, शिकावं, जेणेकरून जी परिस्थिती आमच्यावर येईल त्या परिस्थितीमधून आम्ही कशाप्रकारे बाहेर पडू, कशाप्रकारे ती सोडू, कशाप्रकारे देवाचं सहाय्य मागू, कशाप्रकारे देवाला प्रतिसाद देऊ, ह्या गोष्टी आपणाला नक्कीच देवा ह्या वचनाद्वारे दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नष्ट न होणारी आशा दुसऱ्या भागातील संदेशातील जो पहिला मुद्दा आहे, जी पहिली गोष्ट आहे ती हीच आहे की योबाच्या जीवनातून मिळणारी आशा. योबाचं पत्र, योबाचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 15वं वचन या ठिकाणी असं आहे की तो मला ठार मारणार नाही तरी मी त्याची आस धरीन, माझ्या वर्तनक्रमाचे त्याचसमोर मी समर्थन करीन. आता या ठिकाणी जो इंग्लिश शब्द वापरलेला आहे की आस धरीन, त्याला होप वापरलेला आहे की म्हणजे जी आशा. आणि त्या ठिकाणी योब हेच सांगत आहे की परमेश्वर तो मला ठार मारणार तरी मी त्याची काय करणार, आशा धरणार. आम्हाला योबाचं जीवन माहीत आहे, आम्ही ते पुस्तक वाचलं असेल, आम्ही अनेक वेळेस त्याच्यावर संदेश ऐकले असतील, संदेश दिले असतील. आम्हाला माहीत आहे की योबाच्या जीवनात आलेलं जे दुःख होतं, जे आजारपण होतं, जे संकट होतं, जी निराशा होती ते कितीतरी अतिशय गंभीर होती, विदारक होती, त्याचं जीवन अस्ताव्यस्त करणारी होती. मग लेकरा त्या ठिकाणी त्याची मरण पावलेले होते, एक देखील लेकरू त्या ठिकाणी जिवंत राहिले नव्हतं, संपत्ती देखील त्या ठिकाणी संपलेली होती, संपत्ती त्या ठिकाणी जी काय होती त्याच्याकडे ती काय झाली होती, त्या ठिकाणी जे काही बैल ऊंट गाढव जे होते ते सर्व त्या ठिकाणी त्याचं नाश झाला होता. पत्नीकडून देखील त्याला निराशा होती, मित्र होते मित्रांकडून सुद्धा त्याला एक प्रकारची निराशा आलेली होती. या सर्व गोष्टी आम्हाला युवाच्या जीवनामध्ये पाहावयास मिळतात. आणि आता तो पुन्हा एक वार देव कसा आहे, तो कशाप्रकारे मनुष्याला आशा निर्माण करतो आणि कशाप्रकारे ती आशा नष्ट करतो ते आज आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. वचन 13 जर तुम्ही पाहिलं, योबाचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि वचन त्या ठिकाणी त्याला की तो मला ठार मारणार, तो मला ठार मारणार. देवाबद्दल तो या ठिकाणी या गोष्टी सांगत आहे, कारण जीवन आणि मरण हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे हे त्यानं ओळखलं होतं आणि त्याला माहीत होतं की जीवन आणि मरण हे परमेश्वराकडून आहे, तो मला नक्कीच ठार मारणार. जो सैतान आहे, जो माझी परीक्षा घेत आहे, कदाचित त्याला माहीत असेल नसेल ती गोष्ट वेगळी, पण या ठिकाणी मी पाहतो की कशाप्रकारे इयोब त्या सर्व प्रकारच्या निराशेमध्ये, मित्र असतील, पत्नी असतील, त्याचे संपत्ती असतील, त्याचे लोक असेल, अनेक गोष्टीतून निराश आहे, पण या ठिकाणी तो म्हणत आहे की मी त्याची आस धरीन, माझ्या वर्तनक्रमाचे त्यासमोर मी समर्थन करीन. कशा प्रकारचं वर्तन, कशा प्रकारचं देवाला प्रतिसाद देत आहे या निराशेमध्ये आशावादी बनून तो या ठिकाणी सांगण्याचा आम्हाला प्रयत्न करत आहे. या ठिकाणी तो काही गोष्टी आम्हाला सांगत आहे. वचन 12 अध्याय 12 आणि 10, सर्व मानवजातींचा प्राण परमेश्वराच्या हातामध्ये आहे. जर मी 12वा अध्याय आणि वचन 10 वाचलं तर त्या ठिकाणी तो हेच सांगत आहे की मनुष्याचा जो जीव आहे, जो प्राण आहे, तो परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि वचन 18 आणि तिथून पुढे जर आपण पाहिलं योबाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 17 पासून 25 वचनापर्यंत की त्या ठिकाणी हेच सांगितलेलं आहे योबाने की देव कशा प्रकारे लोकांना, राष्ट्रांना, समुदायांना मोठं करतो, त्यांना एक आशा निर्माण करून देतो आणि परत त्यांना धुळीस मिळवतो आणि परत त्यांना कशाप्रकारे उभं करतो हे या ठिकाणी तो विस्तृत या ठिकाणी सांगत आहे असं आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं. योबाचं पुस्तक आपण जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला या गोष्टी
पहावयास मिळतील। तो राजांची सत्ता मोडितो वचन 18 त्याच्या कमरेस बंधन लावितो। तो राजांची सत्ता मोडितो जी काय राजे रजवाडे लोकांची जी आशा असते ती काय करते परमेश्वर अनेक वेळेस संपुष्टात आणतो नष्ट करतो। आणि तीच गोष्ट आता योबला समजलेली आहे आणि आता तो आम्हाला ती गोष्ट सांगत आहे। योबाचं पुस्तक अध्याय 14 आणि वचन त्या ठिकाणी 19 पाण्याने पाषाण झिजतो त्याच्या पुराने पृथ्वीवरील माती वाहून जाते त्याप्रमाणे तू मनुष्याची आशाही नष्ट करीतोस। अतिशय सुंदर वचन आहे पाण्याने पाषाण झिजतो त्याच्या पुराने पृथ्वीवरील माती वाहून जाते त्याप्रमाणे तू मनुष्याची आशाही नष्ट करतोस। तू मनुष्याची आशाही नष्ट करतो मनुष्यामध्ये आशावा मनुष्याला आशावादी बनवणारा मनुष्याला आशेमध्ये ठेवणारा देखील परमेश्वरच आहे आणि त्याची आशा ती नष्ट करणारा संपुष्टात आणणारा जर कोण असेल तर तो परमेश्वरच आहे। आणि युयोबाला ती गोष्ट समजलेली आहे त्याने हे जाणलेलं आहे आणि आता तो या गोष्टीद्वारे ह्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी सांगत आहे। वचन 14 आणि अध्याय 14 आणि वचन 7 युयोबाचं पुस्तक अध्याय 14 आणि वचन 7 वृक्षांची काहीतरी आशा असते तो तोडला जरी पुन्हा फुटतो त्याला धुमारा फुटावयाचा राहत नाही। आता या ठिकाणी सुंदर उदाहरण देत आहे की कशाप्रकारे वृक्षाला जरी काटून टाकलं त्याला उपटून टाकलं पण त्या ठिकाणाहून काही दिवसानंतर म्हणजे दगडामध्ये असेल डोंगरामध्ये असेल कुठे एखाद्या किनाऱ्यामध्ये असेल ज्या ठिकाणी पाणी नसेल त्या ठिकाणी ते काय होतं अनेक दिवसानंतर काय होतं त्या ठिकाणी पुन्हा एक वार पाणीबी फुटते धुमारा फुटतो आणि जे काय त्या ठिकाणी झाड असतं त्याचं एक रोपटं त्या ठिकाणी आम्हाला आलेलं पहावयास मिळतं। आणि योब आम्हाला हेच सांगत आहे की त्या जर रोपाला त्या जर त्या वृक्षाला जर आशा आहे की मी पुन्हा यातून बाहेर येईन तर आम्ही जर देवाची लेकरं आहोत देवाचे लोक आहोत देवाचे विश्वासणारे आहोत जे आमचे आलेले संकट आहेत महामारी आहे अनेक आजार पण आहेत अनेक गोष्टी आहे ह्यामुळे आलेली निराशा आहे मग कुटुंबातून असेल नातेवाईकांचं असेल मंडळीमधून असेल समाजामधून असेल आमच्या वैयक्तिक जीवनामधून आलेली असेल निराशा येणं स्वाभाविक आहे पण योबाला देखील ती आलेली आहे। आता योब या ठिकाणी आम्हाला उत्तम उदाहरण देत आहे कशा प्रकारे वृक्षाची जी आशा आहे ती हीच आहे की त्याला काही दिवसानंतर काही कालावधीनंतर धुमारा फुटतो त्याला एक प्रकारे पालवी फुटते आणि तो त्या ठिकाणी वाढाव्यास लागतो। देवाचे प्रियजन हो आपण देवाचे लेकर आहोत लोक आहोत आशेमध्ये राहूया कारण देवाने दिलेली आशा कधीही नष्ट होत नाही। हां जर देवाला ते नष्ट करायचे आहे फक्त आणि फक्त ते देवाच्या हातामध्ये आहे तो कशा प्रकारे ती नष्ट करू शकतो। आणि म्हणून ज्याप्रकारे आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण बघू की अनेक ठिकाणी डोंगर आहेत अनेक ठिकाणी गड किल्ले आहेत त्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी दगडामध्ये त्या किल्ल्यामध्ये गडामध्ये आम्हाला काही रोपटी काही त्या ठिकाणी जे वृक्ष आहेत त्याची पालवी आलेली पाहावयास मिळते। आणि ते आश्चर्यकारक गोष्टी आम्ही म्हणतो कशाप्रकारे हे झाड ही पालवी ह्या ठिकाणी आलेली आहे त्या वृक्षाला त्या रोपाला जर ती आशा आहे की मी यातून वर येऊ शकतो मी वाढू शकतो तर ही आलेली महामारी यातून परमेश्वर आम्हाला काढणार नाही का याचा आजारापर्यंत आम्हाला परमेश्वर उचलणार नाही का आमच्यावर कुठलेही संकट येऊ परमेश्वर आम्हाला त्यातून निभावून नेणार नाही का हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारूया। योग एकटाच होता सर्व काही त्याचं धुळीस मिळलं होतं कुटुंबाने देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं मित्रांनी दुर्लक्ष केलं होतं आणि त्या ठिकाणी देवाचा आणि त्याचा देखील कुठेतरी एक प्रकारे त्या गोष्टी थांबलेल्या होत्या पण देवाकडून त्याला आशा आहे देवाकडून त्याला आशा आहे। आणि सुंदर उदाहरण तो या ठिकाणी तुम्हाला मला जे विश्वासणारे आहेत त्या सर्वांना देत आहे की त्याच्यामध्ये आमची आशा नष्ट होणार नाही त्याच्यामध्ये आमची आशा नष्ट होणार नाही। म्हणून कोणती परिस्थिती आमच्यावर येऊ दे आमची आशा नष्ट होऊ शकत नाही कारण ती आम्हाला देवापासून प्राप्त जर झालेली असेल तरच म्हणून ती देवापासून आशा आपण निर्माण करावयास जटूया त्या आशेमध्ये आपण येऊया ती आशा आपण ह्या दिवसामध्ये संपादित करूया त्याच्यामध्ये राहूया। नक्कीच ज्याप्रकारे वृक्षाला पालवी फुटते वृक्षाला धुमारा फुटतो त्याप्रमाणे देव आम्हाला आमच्या परिस्थितीमधून आम्ही जे कुठेही पडलो असेल तुटलो असेल तिथून आम्हाला उचलल्याशिवाय आम्हाला जोडल्याशिवाय तो राहणार नाही।
त्या प्रकारची आपण आशा ह्या दिवसामध्ये बाळगूया. योबाच्या जीवनातून मिळणारी आशा हीच आहे की तो सर्व धुळीसमय होता, तुटला होता, विखुरला होता, देवाने त्यांना पुन्हा एक वार उभं केलं, सर्वस्व दिलं, लेकरं दिलीत, संपत्ती दिली आणि पुन्हा एक वार त्याला वैभव प्राप्त करून दिलं. पुन्हा एक वार त्याच्या वंशाला पालवी फुटली, धुमारा फुटला हे आम्हाला पाहावयास मिळतं. हे फक्त आणि फक्त परमेश्वर देवच करू शकतो, फक्त आणि फक्त परमेश्वर देवच करू शकतो. जर त्यांना आशा सोडली असती, देवा तू काय केलंस, माझं सर्व काय तू नष्ट करून टाकलंस, तू मला निराश केलं आहेस, आता मी कोणावर आशा ठेवू, आता मी कोणावर भरोसा ठेवू, आता मी कोणाची खात्री बाळगू, अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य त्याच्याकडून गेलं नाही. आणि म्हणून देवानं जी काय त्याची आशा होती ती आशा काय केली, पूर्ण करी, पूर्ण केली. देव आमची आशा पूर्ती करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून ह्या दिवसामध्ये आलेल्या प्रसंगाला आपण तोंड देऊन त्याच्या जीवना त्याच्या हातामध्ये आमचं जीवन देणं अतिशय महत्त्वाचं आहे. योबाकडे पाहूया, त्याच्या समस्येकडे पाहूया, त्याच्या निराशेकडे पाहूया आणि त्यातून आम्हाला नक्कीच आशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊया. पहिली गोष्ट, योबाच्या जीवनातून मिळणारी आशा हीच आहे की कितीतरी संकट आलीत, वैयक्तिक आहेत, कौटुंबिक आहेत, नातेवाईकांचे आहेत, अनेकांचे, मंडळीचे आहेत, समाजाचे असतील, त्यातून बाहेर काढणारा, उठवणारा, जोडणारा जर कोण असेल तर तो परमेश्वर आहे. कारण की तो आमची आशा नष्ट होऊ देत नाही. दुसऱ्या गोष्टीकडे जाऊया. ती आम्हाला स्तोत्र 130 पाहावयास मिळते. स्तोत्र 130 की दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की परमेश्वराच्या वचनाची आम्हाला आशा असावी. परमेश्वराच्या वचनाची आम्हाला आशा असावी. या ठिकाणी जे 130 स्तोत्र आहे त्या ठिकाणी हेच सांगितलेलं आहे की कशा प्रकारे ती आम्हाला आशा असावी, ती आम्ही प्राप्त करावी. तो म्हणत आहे की वचन 5, मी परमेश्वराची अपेक्षा करीतो, माझा जीव अपेक्षा करीतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरीतो. अरुण स्तोत्र आहे जे मंदिरामध्ये त्या ठिकाणी गीत गायचे वादक, त्या ठिकाणी एक प्रकारे वादक होते. आता ते या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी सांगत आहेत. काय सांगत आहेत की आमची आशा परमेश्वराच्या वचनामध्ये असावी, आमची आशा परमेश्वराच्या वचनामध्ये असावी. हे इस्रायला परमेश्वराची आशा धर, वचन 7, कारण परमेश्वराची ठाई दया आहे, त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. स्तोत्र 130 हे त्याला इंग्लिशमध्ये लॅमेंट स्तोत्र म्हटलेलं आहे, म्हणजे की या ठिकाणी क्षमा, दया, प्रार्थना आणि देवाकडे मिळणारं तारण, एक प्रकारे क्षमाशील प्रार्थना आम्हाला, एक प्रकारे देवाकडे केलेली विनंती, काकुळती ह्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. ह्या प्रकारामध्ये मोडणारं हे स्तोत्र आहे. आणि या स्तोत्राचा विषय हाच आहे की परमेश्वरच आमच्यासाठी आशा आहे आणि त्याचं वचनच आमच्यासाठी आशा आहे. आणि त्याच्या वचनाद्वारेच आम्हाला ती पापक्षम आहे, ते तारण आहे, ते मिळणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आणि पाहतो कशा प्रकारे मी परमेश्वराची अपेक्षा आहे करीतो, की मी मला त्याच्या वचनाची आशा लागलेली आहे. परमेश्वराचे वचन काय आहे हे थोड्या वेळ आपण या ठिकाणी लक्षपूर्वक देऊया. आता या ठिकाणी जे इस्रायल लोक होते ह्यांचा अनुभव ह्या ठिकाणी स्तोत्रामध्ये त्या ठिकाणी अरुण स्तोत्रानं सांगितलेलं आहे की अनुवादाचं पुस्तक याचा 8 आणि वचन 3, अनुवाद 8 आणि 3, मनुष्य भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आता हा जो संदर्भ आहे तो मला इस्रायल ज्यावेळेस रानामध्ये होतं 40 त्या ठिकाणी ते फिरत होतं, त्या अनुषंगानं या ठिकाणी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे 40 इस्रायल लोकांनी परमेश्वराकडून आलेला मानना खाल्लेला आहे. परमेश्वराच्या मुखातून निघणारा प्रत्येक वचनाने जगेल हा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला होता, त्यांनी घेतला होता. आणि त्या उद्देशानंच, त्या अनुभवातूनच स्तोत्रकर्ता या ठिकाणी सांगत की मला त्याच्या वचनाची, मी त्याच्या वचनाची आशा धरतो, कारण मला परमेश्वराची आशा आहे की त्याच्या ठाई दया आहे, त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे. येशू म्हणाला, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. जो कोणी भाकर खाईल त्याला सर्व काळ कुठल्याच प्रकारची भूक, तहान भूक लागणार नाही. दुसरे शमूएल याचा 22 आणि वचन 31 आपण जर वाचलं तर त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, दुसरे शमूएल 22:31, परमेश्वराचे वचन कसा लागले आहे त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची
तो ढाल आहे। आता या ठिकाणी जो कसास शब्द वापरलेला आहे ते एक प्रकारचं सत्य म्हणजे परमेश्वराचे वचन आहे ते कसास लावलेला आहे म्हणजे ते सत्य आहे। इंग्लिश मध्ये ट्रू म्हटलेला आहे की ते सत्य आहे टिकणार आहे ते नष्ट न होणार आहे। आणि तेच आम्हाला येशूच्या बाबतीमध्ये पाहावयास म्हणते की येशू म्हणाला मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यावर पित्याकडे कोणीही जात नाही। आणि म्हणून देवाच्या वचनाशी आम्हाला आशा असावी। हा अनेक वेळेस आपण वेगवेगळ्या गोष्टींमार्फत देवाच्या वचनामध्ये आविष्य होऊन जातो, भावनिक होऊन जातो आणि आम्ही अनेक वेळेस वेगवेगळ्या गोष्टी ज्या प्रकारे वचनाचा संदर्भ न घेता काही गोष्टी आम्ही आमच्या जीवनासाठी लागू करून त्याचं करून घेतो। आज खोटा प्रचार असेल, खोटी आश्वासनं असतील, खोटी आशा असेल, खोटं शिक्षण असेल, खोट्या भविष्यवाण्या देखील त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतात। देवाचं जे वचन आहे ते सर्व काळ टिकणार आहे। गवत सुकतं, फूल कुमसतं, पण देवाचं वचन हे सर्व काळ टिकणारं आहे। आणि म्हणून या ठिकाणी स्तोत्रकर्ता सांगत आहे की त्याची मी आशा धरतो, त्याची मी आशा धरतो, त्याच्यामध्ये मी जगतो, त्याच्यापासून मला दया क्षमा आणि तारण उद्धार हा प्राप्त होतो। आज अनेक पौल जसा म्हणतो की आम्ही हलकावे खाणारे लोक असू नये, जे वचन आम्हाला प्राप्त झालं ज्या वचनामध्ये आम्ही आजपर्यंत वाढत आलो त्याच्यामध्येच आम्ही मुळावलेले रचले गेलेले आम्ही असलं पाहिजे। कारण की आमची विश्वासामध्ये वाढ होणं आम्ही त्यांच्यामध्ये दृढ होणं कलेसकरास दुसरा पत्र आणि सातवं वचन अतिशय महत्त्वाचं आहे। देवाचे वचन हे सर्व काळ टिकणार आहे। म्हणून ह्या दिवसामध्ये ह्या महामारीमध्ये परमेश्वराच्या वचनाची आपण आशा धरूया, परमेश्वराच्या वचनामध्ये आपण आशावादी राहूया। जे त्याचं वचन आम्हासाठी आहे, आज आम्ही अनेक संकटामध्ये असून आम्ही देवाचं वचन वाचत असू हे असं का घडत आहे, हे असं का होत नाही, अनेक प्रश्न असतील, अनेक समस्या असतील आमच्या समोर, पण आशेमध्ये राहूया, त्या वचनावरती विश्वास ठेवूया, त्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। स्तोत्र 119 आणि वचन 11, मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे। मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवलेले आहे, म्हणजे एक प्रकारे पाठ करून ठेवला असेल, त्याला कशाप्रकारे देखील आपण ठेवलं असेल आम्हाला ते माहीत असेल ते अतिशय महत्त्वाचं आहे। जर देवाचं वचन आम्हास माहीत आहे तर आम्ही अधिक प्रमाणामध्ये पापामध्ये पडणार नाही, किंवा त्या पापाचा त्या ठिकाणी आपण प्रतिकार करून त्याला आपण जितकं दूर ठेवता येईल तितकं आपण दूर त्याला ठेवू। 117 आणि वचन 74, तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतील कारण मी तुझ्या वचनाची आशा धरलेली आहे। पुन्हा एक वाला ठिकाणी स्तोत्र करता आम्हाला कशाप्रकारे परमेश्वराच्या वचनाची आम्ही आशा धरलीच पाहिजे हे आम्हाला सांगत आहे। आम्ही अनेक वेळेस अनेकांचं भय धरतो, अनेकांना घाबरतो, आम्हाला अनेकांची भीती वाटते, मग अधिकारी असतील, आमचे आईवडील असतील, मग आमची समाज असेल, मंडळी असेल, आमचे इतर लोक असतील, सरकार असेल, काही असेल काही असेल, पण देवाचं वचन काय सांगतं, तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतील कारण मी तुझ्या वचनाची आशा धरलेली आहे। परमेश्वराच्या वचनाची आशा धरणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि विशेष करून आजच्या परिस्थितीत अनुसरून जर हे वचन आम्ही आत्मसात केलं, आमच्या जीवनामध्ये लागू केलं, याचा अधिक फायदा आम्हालाच झाल्याशिवाय होणार नाही, तो हा फायदा आम्हालाच होणार आहे। कारण की आज अनेक लोक निराशेमधून चाललेले आहेत, कशा ना कशा पद्धतीनं ती निराशा आमच्यापर्यंत, आमच्या आजूबाजूला, आमच्या अवतीभोवती आलेली आम्हाला पाहावयास मिळते। म्हणून तुझ्या वचनाची मी आशा धरलेली आहे। नीतिसूत्रे याचा 3 अध्याय आणि वचन 5, अतिशय सुंदर असं वचन, नीतिसूत्रे अध्याय 30 आणि वचन 5, ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे, त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे। परमेश्वराचे ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे, त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे। कशा प्रकारे देवाचं वचन आहे ते शुद्ध आहे आणि ते त्याच्यामध्ये आम्हाला आश्रय आहे, त्याच्यामध्येच तोच आमचं तेच आमचं रक्षण करतं, संरक्षण करतं, ते या ठिकाणी आम्हाला शलमोन राजा सांगत आहे। राजा त्याच्याकडे अनेक शस्त्र असतील, एक मोठा विद्वान होता, मोठमोठ्या गोष्टी त्याला माहीत असतील, परंतु तो
या ठिकाणी हेच सांगत आहे की ईश्वराचं प्रत्येक वचन शुद्ध आहे, त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे. आज देवाचं वचन कसे शिकवलं जात आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की आज अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं देवाचं वचन शिकवलं जात आहे. कशाप्रकारे महामारी आलेली आहे, कशाप्रकारे दुसरी महामारी येणार आहे, तुसरी येणार आहे, माझे अनेक महामारी येणार आहेत, लोक अधिक मरणार आहेत, मग आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे, आम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत, या गोष्टी सोडून दिलेल्या पाहिजे, हे सर्व बरोबर आहे, पण आम्ही कशाप्रकारे लोकांना त्या भीतीमध्ये ओढत आहोत, कशाप्रकारे लोकांना निराश करत आहोत, ह्याचा देखील विचार होणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला देवाची सुवार्ता सांगितली जाणार नाही तोपर्यंत त्याचं येणं होणार नाही. आणि प्रवेश कसा सुद्धा माहीत नाही तो कधी येणार आहे, पण आम्ही अनेक गोष्टी तरी आज अनेक लोक त्या ठिकाणी देवाचं वचन वेगळ्या पद्धतीनं शिकवत आहेत आणि लोकांना त्या भीतीमध्ये भावनिक करून त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. भविष्यवाणी असेल, वाईट दिवस असेल, शेवटचं काळ असतील, ठीक आहे, बायबल स्टडीसाठी पवित्रशास्त्राच्या अभ्यासासाठी या गोष्टी ठीक आहेत, परंतु त्याचा आपण कशाप्रकारे ते शिकवत आहोत, कशाप्रकारे त्याचा आम्ही लागू करून मंडळीला देत आहोत, लोकांना शिकवत आहोत, याचं देखील विवेचन आत्मपरीक्षण होणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आम्ही लोकांना निराशा देत आहोत तर सावध राहूया. देवाच्या सेवकाद्वारे, देवाच्या वचनाद्वारे लोकांना आशाच निर्माण झाली पाहिजे, लोकांचं जीवन आशेमध्येच आलं पाहिजे, लोकांनी आशेमध्येच राहिलं पाहिजे. हे जोपर्यंत शिकवत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कुठल्या कुठेतरी आमचं चुकतं आहे किंवा आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत, याचं विवेचन होणं, प्रामाणिकपणे त्याचा आपण विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की आम्ही थोडकी आहोत, अल्प आहोत, आणि आम्हाला इतरांची देखील काळजी घेण्याची गरज आहे. आज दुसरे करीत दुसरा अध्याय वचन 17 ह्या ठिकाणी पौल तेच सांगत आहे, खोट्या शिक्षणाबद्दल तेच सांगत आहे. पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात, देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. दुसरे करीत दुसरा अध्याय वचन 4, आम्ही देवाच्या वचनाविरुद्ध कपट करत नाही. आम्ही देवाच्या वचनाविरुद्ध कपट करत नाहीत, आणि जे कपट करत आहेत ते लोक देवाच्या लोकांना त्या निराशेमध्ये आणत आहेत भावनिकरित्या. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनाशी कपट तर करत नाही ना, आम्ही देवाच्या वचनाची भेळ तर केली नाही ना, ह्याचं कुठेतरी विवेचन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि देवाचं आम्ही कसं शिकवतो, आम्ही देवाचं कसं वाचतो, आम्ही देवाच्या वचनाला कशाप्रकारे अर्थ लावतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आजकाल सोशल मीडियाद्वारे आजकाल अनेक बुक्स पुस्तकं तुम्हाला कुठेही तुम्हाला ती उपलब्ध होतील, ती आपण घेऊया, वाचूया, आणि व्यवस्थित आपण अभ्यास करणारे जागृत लोक बनूया. देवाच्या वचनाची बेसर होता कामा नाही, जर होत आहे तर लोक ती मंडळी निराशेमध्ये आहे. जर देवाचं वचनाविरुद्ध आम्ही कपट करत आहोत, कशा प्रकारे अर्थ लावून त्याचा देखील आपण विचार करूया, त्याच्याद्वारे कुठली आशा निर्माण होणार नाही तर अनेक आपण निराशेमध्येच जाणार आहोत. आणि म्हणून देवाचं वचन स्तोत्र करता, नित्यस्तुती करता आम्हाला हेच सांगत आहे की त्याच्या आशेमध्ये राहूया, देवाच्या वचनाच्या आशेमध्ये राहूया. कारण की सर्व गोष्टीचा नाश होणार आहे, देवाचं वचनच सर्व काळ टिकणारं आहे, आणि म्हणून त्याच्यामध्येच आपण जर राहू तर आपण देखील टिकलो जाऊ, नाहीतर आपला देखील नाश झाल्याशिवाय राहणार नाही. देव हा संधी देणार आहे, त्याच्या आशेमध्ये आपण आज येऊया. कारण की तो म्हणतो की मी तुझी आशा तुला मी लज्जित करणार नाही, तुला फजित करणार नाही. आणि ही आम्हाला आशा आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, की देव जर आम्ही देवाकडे आलेलो आहो देवाच्या सानिध्यामध्ये, तर देव आम्हाला लज्जित आणि फजित करणार नाही, ही आम्हाला आशा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरी आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे आशेमध्ये आनंदी राहूया, आशेमध्ये आनंदी राहूया. हा अनेक लोक निराश असतील, पण देवाच्या ठाई आशा बाळगूया आणि त्या आशेमध्ये आपण आनंदी राहूया. रोमकरासपत्र याचा 12 अध्याय वचन 12 या ठिकाणी पौल मंडळीला काही महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगत आहे. तो म्हणत आहे की आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थने तत्पर राहा, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. एक प्रकारे कशाप्रकारे आपण पाहुणचार करावा किंवा कशाप्रकारे संकटात अडचणीत आम्ही त्या आशेमध्ये हर्षित राहावं, आनंदित राहावं, सकारात्मक राहावं,
ही ह्या ठिकाणी पोल ह्या गोष्टी सांगत आहे। आणि म्हणून आनंदी हृदय उत्कृष्ट औषध होय हे देखील वचन आम्हाला माहित आहे की जर आम्ही आनंदी आहे, आमचं हृदय जर आनंदी आहे, आमचं जीवन जर आनंदी आहे, तर आम्हाला उत्तम आरोग्य देखील मिळणार आहे, आमचं कुटुंब देखील आनंदी राहणार आहे, आमची मंडळी देखील आनंदी राहणार आहे। आणि म्हणून आशेमध्ये आनंदी राहूया, ह्या महामारीमध्ये आपण काय करूया, आशेमध्ये आनंदी राहूया, आशेमध्ये आनंदी राहूया। स्तोत्र 2:11, बीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा, कंपित होऊन हर्ष करा। जे काही तुम्हाला करायचं आहे ते करा, पण त्याबरोबर तुम्ही काय करा, हर्ष करा, असं त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता आम्हाला सांगत आहे। स्तोत्र 118:24, परमेश्वरने नेमलेला दिवस हाच आहे, ह्यात आपण उल्लास व आनंद करू, ह्यात आपण उल्लास व आनंद करू। आता या ठिकाणी जे सांगितलेलं आहे ते सणाबद्दल सांगितलेलं आहे, ठीक आहे, पण पुढे जर आपण गेलो रोमकरस पत्राचा 12:15, आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा, आणि फिलिपिकरस पत्र 4:14 प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा। पोल ही गोष्ट तुरुंगातून सांगत आहे, त्या ठिकाणी अडचणी होत्या, संकट होतं, छळ होता, उपासमार होती, अशा ह्या स्थितीमध्ये देखील पोल काय सांगत आहे, प्रभूमध्ये तुम्ही काय करा, आनंद करा। मी पुन्हा सांगतो, आनंद करा। ज्याला आनंद करण्याचं कुठलंही कारण नव्हतं तो आम्हाला सांगत आहे, आजकाल आम्ही छोट्या छोट्या गोष्टीने नाराज होतो, दुःखी होतो, निराश होतो, पण देवाचं वचन सांगतं की तुम्ही काय करा, प्रभूमध्ये आनंदी राहा, प्रभूमध्ये आनंद करा। शेवटी आपण सदस्याच्या आलो असताना एक 2-3 गोष्टी आपण विचार करून आपल्या जीवनासाठी आपण त्या लागू करणार आहोत। आपण पहिली गोष्ट पाहिली की योबाच्या जीवनातून मिळणाऱ्या आशा हीच आहे की देव कशाप्रकारे आम्हाला मोठं करतो, धुळीत मिळवतो, आमची आशा नष्ट करतो, पण पुन्हा एकदा तो आम्हाला सन्मानित करतो, त्याची शांती, त्याची दया, त्याची कृपा आमच्यावर तो करतो आणि आम्हाला तो सन्मानित करतो। दुसरी गोष्ट, परमेश्वराचे वचन हे आमच्यासाठी आशा आहे, ते सत्य आहे, ते जीवन आहे, आणि पाप न करण्यासाठी तो आम्हासाठी प्रकाश आहे, आणि म्हणून त्या आशेमध्ये, त्या वचनामध्ये राहणं आम्हाला बंधनकारक आहे। आणि तिसरी गोष्ट, आशा आम्हाला आनंदी ठेवते, लचित आणि फजित होऊ देत नाही। परमेश्वराचे वचन टिकणार आहे आणि त्यामध्ये आशा आहे, जसे वचन नष्ट नाही होत तशी आशा देखील नष्ट होणार नाही। आणि म्हणून जे नष्ट होत नाही त्याच्या पाठीमागे आपण लावूया, आणि जे नष्ट होतं त्या गोष्टी सोडण्याचा ह्या दिवसामध्ये आपण प्रयत्न करूया। प्रभू परमेश्वर देव नक्कीच जी काही आम्ही आशा धरू आमच्या कुटुंबासाठी, आमच्या जीवनासाठी, आमच्या मंडळीसाठी, आमच्या लोकांसाठी, परमेश्वर देव नक्कीच ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, कारण की देवाचं वचन सांगतं तो आमची आशा पूर्ती करणारा जिवंत पवित्र प्रभू परमेश्वर आहे। प्रार्थना करूया। स्वर्गीय देव, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करीतो। ह्या महामारीमध्ये अनेक लोक निराश असतील, अनेक जण आम्ही तुझ्यामधील आशा आम्ही विसरून गेलो असेल, ती आशा आमच्यापासून दूर गेलेली असेल, परंतु परमप्रीतीशिवाय तू दया कर, कृपा कर। योबाचं जीवन आमच्या समोर आहे, तुझ्या वचनामध्येच आम्ही आशावादी राहावं आणि तुझ्या आशेमध्ये आम्ही आनंदी राहावं, याच्या 3 गोष्टी आज आम्ही तुझ्याकडून ऐकलेल्या आहेत, त्या आमच्या जीवनामध्ये लागू कराव्या। आणि जी निराशा आम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये आलेली असेल, कुठली असेल, त्यादरी परमेश्वर ते आम्ही त्यावर मात करावं आणि आनंदी प्रभूमध्ये आम्ही जीवन जगावं, आणि ती आशा आम्हाला कधीही लजित आणि फजित होऊ देणार नाही हा जो आमचा विश्वास आहे, त्याबद्दल देखील आम्ही तुझे मनापासून आभार मानतो। हे वेळी तू आम्हाला दिलीस उपकार स्तुती करतो, आजच्या वचनारे तू आमच्याशी बोललास म्हणून तुझी उपकार स्तुती करतो। येशू ख्रिस्त आमचा उद्धारक, याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केली म्हणतो एक आमेन। शेवटी आपण देवाच्या गौरवासाठी उपासंगीत गीत नंबर 227 गाऊया। ख्रिस्त हाची पाया आशेचा कंबीर, ख्रिस्त हाची पाया आशेचा कंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी, ख्रिस्त हाची पाया
समीर माजी आशा मात्र ख्रिस्त पुण्यवारी कोन मलाई ख्रिस्तावीर कोन मलाई ख्रिस्तावीर ख्रिस्त हाची पाया आशेचा खमीर अरिष्ट प्रलयी ख्रिस्त हाडळ नांगला सबळ तोची थारा नांगला सबळ तोची थारा ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर सद्वचन त्याचे मराठी कादे ते ये आशा लागे तेने धैर्य ये आशा लागे ख्रिस्त हाची पाया आशेचा खमीर ख्रिस्त पुन्हा येई न्याय ठरवाया तेव्हा मी भेटाया सिद्ध व्हावे तेव्हा मी भेटाया सिद्ध व्हावे ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर त्याच्या पुण्य वस्त्रे मी मांगरलेला तेजसी झालेला सापडावा तेजस्वी झालेला सापडावा ख्रिस्त हाची पाया आशेचा खमीर आपण सर्वजण प्रभूची प्रार्थना म्हणूया. ही आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छे प्रमाणे हो आमची रोजची भाकर आम्हास द्या आणि आमचे सर्व सून सोडले आहेत तसे तो आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास स्पर्श नकोस तर आम्हास वाईटापास सोडो कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले देवाची शांती तुमच्या अंतकरण तुमचे विचार ख्रिस्ताच्या ठाई राखो. देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याचा अनुग्रह उपसन्न सर्वांच्या बरोबर सदैव असतो कर. आमेन. पवित्र शांति सप्री शोभा सौंदर्य माजिया जीवनी येशु पवित्र तू माझा करी तूने सौंदर्य दिसोया